अर्थात 56 वर्षापूर्वी मी विधानसभेला उभा झालो वाराणसीचा आमदारकीसाठी. आणि त्यावेळेला अनेक गावामध्ये आम्ही गेलो तर लोक स्वागत करायचे, बसायला कीर्तन टाकायचे. त्यावेळेला खुर्ची नव्हती, कीर्तन नव्हते ना होतं वाजताना, तो खाली असायचा बसायला. आणि चहा द्यायचे, ते चहा कशातनं द्यायचे, फितळीच गरम पाणी त्याच्यात गुळाचा खडा आणि ते फितळी यायची. फितळींचा मी स्वतः फिरलो वाराणसीमध्ये निवडणुकीच्यासाठी फिरत असताना. नंतर निवडून दिलं, काही ना काहीतरी काम सुरू केलं, कारखानदारी वाजवायला सुरुवात केली, सुधारणा झाली. पुढच्या 5 वर्षात पुन्हा निवडणुकीला राहिलो तर त्या ठिकाणी चहा देताना फितळी गेली. कफ सुचले, कान सुचलेला कफ आला, तर कफ असा असायचा आहे की त्याचा कान सुचलेला असायचा. त्याच्यानंतर आणखीन तिसऱ्यांदा निवडून राहिलो, मंत्री राहिलो, मुख्यमंत्री राहिलो. इथे अनेक गोष्टी केल्या. आणि नंतर घरामध्ये कोणाच्याही गेलो तर कल्वाशी यायला लागली. ती जी मुलगी आमची सून असेल, मुलगी असेल, ती ट्रेमधून कल्वाशी आणून चहा द्यायला लागली. एखाद दिवशी खुर्ची घरात बसायला लागली. आणि आज जर गेलं तर त्याच्याही पुढं सुधारणा झाली. आज घराचं राहण्याचं वातावरण हे बदललं. आणि त्याचं महत्त्वाचं कारण दोन, एक मुली शिकल्या आणि दुसरी बस हाताला काम मिळालं. मुली शिकल्या की घर सुधारतं.